नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला सोनचाफ्याच्या बिया कशा लावायच्या ते दाखवणार आहे. तर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्ही प्रॉपर सोनचाफ्याच्या बिया लावून दाखवा. मी एखादा वर्षापूर्वी सोनचाफ्याची रोपं दाखवली होती, लावलेली. तर मी अगोदर बिया लावून टाकल्या होत्या आणि जेव्हा ते रोपं उगवले तेव्हा मी ते रोपं दाखवली होती. पण मी असं व्हिडिओ नव्हता केला बिया लावलेल्या आणि रोपं उगवलेले. तर मग त्यामुळे आपण आज सोनचाफ्याच्या बिया कशा लावायच्या ते पाहणार आहोत. आणि बरेचसे प्रश्न येतात म्हणून मला उत्तर देण्यासाठी म्हणून मला ते सोनचाफ्याचे झाडं दाखवावे लागतात आणि सोनचाफ्याच्या बिया दाखवाव्या लागतात. तर कटिंग लावली तर उगवते का हा प्रश्न नेहमी येत होता. म्हणून मी एक सोनचाफ्याची कटिंग लावून दाखवली होती, म्हणजे सोनचाफ्याची फांदी लावून दाखवली होती. पण ती कधीही येत नाही, त्यामुळे कधीही सोनचाफ्याची फांदी लावण्याचा प्रयत्न करू नका. बियांपासून रोप उगवलं जातं आणि नर्सरीतून एक कलमाचं रोप आणून तुम्ही लावू शकता. बियांपासून रोप उगवलं तर त्याला खूप 4-5 वर्ष 5-6 वर्ष तरी फुलं यायला लागतात. तर तुम्ही मला प्रश्न विचारता मला खूप चांगलं वाटतं आणि मी माझे अनुभव शेअर करत असते. मी झाडांवरती प्रयोग करते आणि ते तुमच्या समोर ठेवते, म्हणजे नेमकं काय होतं म्हणून मी प्रयोग करते. तर बिया लावताना बऱ्याचशा बिया लावाव्या लागतात, 1-2 बिया लावून काही होत नाही. बऱ्याचशा बिया लावल्या तर त्याच्यातून काही बिया रुजतात आणि त्यामुळे अशा भरपूर बिया लावायच्या आहेत. आणि ह्या कलरच्या बिया लावायच्या आहेत, कोवळ्या अशा बिया लावायच्या नाहीत. जर ह्याच्यामधून बिया काढून लावल्या तर त्या उगवणार नाहीत. आपोआप जर बिया फुटल्या सीडपॉटमधून बाहेर आल्या तर त्या चांगल्या पक्व झालेल्या बिया असतात आणि त्याच लावायच्या आहेत. तर ह्या बिया आपण आता कशा लावायच्या ते पाहूयात. तर आपल्याला लागणार आहे माती, थोडंसं कुजलेलं शेणखत आणि थोडंसं राख आहे, कोळसा आहे, कोळशाची राख आहे. तर तुमच्याकडे जास्त असेल तर घेऊ शकता, माझ्याकडे खूप कमी होती म्हणून मी तेवढीच घेतलेली आहे. तर राख चांगली असते उगवण्यासाठी. आणि हे कुजलेलं शेणखताचा चुरा आहे, थोडासा ओला झालेला आहे आणि साधी माती आहे थोड्याशा तांबड्या कलरची. तर हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. हे 3 भाग जर माती असेल तर हे 1/2 भाग आहेत, हे शेणखत आहे आणि हे थोडंसं राख आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक साधी कुंडी लागणार आहे. तर ही खाली झालेली कुंडी आहे आणि त्यामध्ये हे आपण हे टाकून देणार आहोत. तर याच्यामध्ये होल होते आणि माती खाली जाऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये हे टाकलेलं आहे. आणि चांगलं असं दाबून बसवायचं आहे. तर हे चांगलं दाबून बसवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडीशी वाळू टाकायची आहे. वाळूनी काय होतं, हवा खेळती राहते आणि कुण खाली मुळ्यांना पण ऑक्सिजन मिळतो. हे मिश्रण आपण पूर्ण मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे चांगलं. तुमच्याकडे गांडूळ खत असेल, शेण खत असेल, ते पण तुम्ही टाकू शकता. आता ह्या कुंडीमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं. बिया लावताना नेहमी छोटे दगड, बिया लावताना नेहमी दगड वगैरे असतील मातीमध्ये ते काढून घ्यायचे आहेत. कुंडी एवढीच भरायची आहे, खूप वरती कुंडी भरायची नाही. याच्यामध्ये आपण बिया टाकणार आहोत आता आणि त्याच्यावर अजून थोडी माती येणार आहे. तर हा जो भाग आहे तिथपर्यंतच कुंडी भरून घ्यायची आहे. हे 1-2 इंचाची कुंडी खाली ठेवायची आहे कारण त्याच्यामध्ये पाणी टाकता आलं पाहिजे. 1-2 बिया नाही लावायच्या, भरपूर बिया लावायच्या आहेत. ह्या कुंडीमध्ये किती बसतील त्या हिशोबाने आपण बिया लावणार आहोत. ह्या आपण 10 बिया लावलेली आहेत आणि त्याच्यावरती आपण ही थोडीशी बारीक माती टाकणार आहोत.
तर याच्यावरती आपण ही माती टाकून देणार आहोत. खूप जास्त लेअर द्यायचा नाही आहे, अर्धा इंचाचा लेअर पुरेसा होतो. खूप बिया खोल गेल्या तर अजिबात उगून येणार नाही आहे, आणि ह्या उगवायला बरेच दिवस लागतात, पटकन बिया उगून येत नसतात. तर मी जर हा व्हिडिओ खूप दिवस ठेवला बिया उगवतोर तर तुमचा जो बिया लावण्याचा जो काळ आहे तो निघून जाईल, कारण पाऊस पडत आहे त्यामुळे आता कुठल्याही बिया येतात. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण वाट पाहायची की बिया कधी उगून येतात. बिया उगून येतात हे नक्की, पण खूप जुन्या बिया असतील तर उगून येत नाहीत. वर्षभराच्या 6 महिन्याच्या बिया उगून येत नाहीत, नवीनच बिया उगून येतात, त्यामुळे असतील तर लगेच लावून टाकायचे आहेत. याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि ही कुंडी झाडाच्या सावलीखाली जिथे थोडंसं सकाळचं ऊन येत असेल तिथे ठेवायची आहे. आणि बिया उगवायला खूप दिवस लागतात, त्यामुळे आपण आज बिया लावला की 3 दिवसांनी वाट पाहायची नाही आहे. आणि हीच पद्धत मी प्रत्येक वेळेला वापरते. बिया लावताना शेणखत असतं कुजलेलं माझ्याकडे, त्याच्यामध्येच माझं उगून येतं. आणि ह्या बिया उगवल्यानंतर पुन्हा आपण त्याचे रोपं पाहणार आहोत उगवल्यानंतर. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.